महाराष्ट्रातलं भाजप प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सिद्ध झालं। त्याचप्रमाणे केंद्रामध्ये बसलेलं मोदीचं सरकार सुद्धा हे सुद्धा शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला आज पाहायला मिळते आहे। राज्यामध्ये मागच्या अवकाळी पावसाचे पैसे दिले गेले नाही, पावसाळी याच्यामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त भागामध्ये कोरडा दुष्काळ आहे। आता अवकाळी पावसामुळे पूर्ण नुकसान झालं, पण सरकार मदत करायला शेतकऱ्याला तयार नाही। 7 लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या जनतेवर या करंट कपाळ करंट सरकारने जनतेवर लादलं। काल पण पुरवणी मागण्यामध्ये आपण पाहिलं की 56,000 कोटीचं कर्ज म्हणजे पुन्हा पुरवणी मागण्या त्या ठिकाणी ठेवल्यात, आणि सत्ता पक्षाच्या आमदारांच्याच मतदारसंघामध्ये जास्त विकास झाला पाहिजे म्हणून सगळे पैसे तिकडे दिले। आमची मागणी आता आम्ही चर्चा होईल त्यावेळेस करूच, पण आपण पाहतो आहे की राज्याच्या सगळ्या भागाचा समविकास झाला पाहिजे। या राज्याच्या सगळ्या भागातल्या शेतकऱ्याला, कारण की महाराष्ट्रामध्ये धान उत्पादक शेतकरी आहे, संत्रा उत्पादक शेतकरी आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, ऊस उत्पादक शेतकरी आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे, दूध उत्पादक शेतकरी आहे, एकही शेतकरी आज या सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे एकही खुश नाही। रोज आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे। आम्ही सरकारला विनंती केली की आजच तुम्ही चर्चा, आजच उत्तर द्या। राज्याचा शेतकरी, राज्याचा अन्नदाता आपल्या निर्णयाकडे वाट पाहत आहे। पण काल पण सरकारने घोषणा केली आणि सांगितलं की आम्ही जी मदत दिली त्याच्यापेक्षा जास्त मदत आतापर्यंत कुठल्याही सरकारनं दिली नाही। पुन्हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम, कुठलीही मदत शेतकऱ्यांना पोहोचली नाही, पण त्याच्यानंतरही आम्ही मदत केली असं आव आणत असेल सरकार तर शेतकरी पुन्हा त्रस्त झालेला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा सत्र सुरू आहे महाराष्ट्रात आणि हे सरकार आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकत आहे। विधानसभा अध्यक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते आहे, बोलू देत नाही आहे। एक तर्फ राज्य विधिमंडळाचं अधिवेशन चालवायचा प्रयत्न करतात आहेत आणि अशा वेळेस विरोधी पक्षांनी आज विधानसभेतून बहिर्गमन केलेलं आहे। शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी मराठा वाद निर्माण करून दोन समूहांमध्ये कायम फूट पाडण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे, त्याही विषयावरची चर्चा या सभागृहात व्हावी ही मागणी आज आम्ही लोकांनी केली। पण सरकार ऐकायला तयार नाही, सरकार पळ काढतंय विधानसभेतून आणि अशा या सरकारचं धिक्कार करण्यासाठी आणि धिक्कार करून आम्ही या सभागृहातून बाहेर निघालो। आमचा प्रयत्न आहे, आम्ही सभागृहात चर्चेला मागणी केलेली आहे, सरकारच गोंधळ घालायला पाहतोय आणि विधानसभा अध्यक्ष त्यांना मदत करते असं चित्र आपण पाहतोय। म्हणजे या सरकारला शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही, विदर्भातले प्रश्न सोडवायचे नाहीत, मराठवाड्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत, महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे नाही, अशी परिस्थिती आज आपल्याला विधानमंडळामध्ये पाहायला मिळते आहे। आणि म्हणून आम्ही आमची विरोधक म्हणून आमची भूमिका जी आहे, सरकारला जाब विचारल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही। पण असं एकतर्फा अधिवेशन चालत असेल आणि विधानसभा अध्यक्ष पार्टी होत असतील हे कदापि आम्ही लोक सहन करणार नाही। त्यांनी काय केलं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्यात, हे त्यांचं मोठं काम या लोकांनी केलं। राज्यावर 7 लाख कोटीचं कर्ज करण्याचं मोठं काम यांनी केलं, मोठं भ्रष्टाचाराचं केंद्रबिंदू आता राज्यातलं सरकार आहे।
60,000 कोटीचं टेंडर काढलेत ते सगळे अभाव दिलेत राज्यामध्ये. आता मंत्रालयात काम नाही चालत, निर्मल भवन मधून काम चालतं. हे अभाव टेंडर कोणाला दिलेत? मुंबई शहर असेल, नागपूर शहर असेल, अनेक शहर खोदून ठेवलेले आहेत. त्या मर्यादेमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम पूर्ण करायला पाहिजे, पण ते काम पूर्ण करत नाही. त्याला मुद्दाम लिंगरिंग करतो, लोकांना त्रास होतो, आणि मग ते त्याला पुन्हा बोलवतात, पुन्हा त्याला एक्सटेन्शन देतात आणि त्याला रकमा वाढवतात. या पद्धतीनं राज्याचे तिजोरी लुटण्याचं काम हे सरकार करत आहे. भ्रष्टाचारामध्ये अव्वल आपण आलो, गुन्हेगारीमध्ये आपण अव्वल आलो, म्हणजे सगळ्या कामामध्ये हे महायुतीचं सरकार आता पुढाकारलं आहे. आपण पाहिलं काल राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रप्रेमासाठी नवाब मलिकला आम्ही आमच्या पंक्तीत बसू देणार नाही. मग आमचा सवाल देवेंद्र फडणवीसाला आहे की आपण प्रफुल्ल पटेलवर जेव्हा दाऊदचा इक्बाल मिर्ची त्याच्याशी संबंध आहे असं दाखवून ईडीनी त्यांचं घर जप्ती केलं, तर प्रफुल्ल पटेल तुमच्या लाईनला बसू शकतात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 70,000 कोटीचं भ्रष्टाचार एरिगेशन विभागामध्ये या राष्ट्रवादीनी केला, अजित पवारांनी केला, त्याच अजित पवाराला सोबत घेऊन बसलेत. ही नौटंकी जे करतात आहेत राष्ट्रप्रेमाची, ही नौटंकी आहे. आणि या नौटंकीच्या भरोश्यावर हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता आहे, हे शाहूफुले आंबेडकर विचाराची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा बैमानाला राज्याची जनता धडा शिकवणार. आणि हे भाजप प्रणित सरकार जे आज सगळ्या नंबरवर एक भ्रष्टाचारामध्ये, गुन्हेगारीमध्ये, लूटपाटमध्ये राज्यामध्ये आपण पाहतोय, चिटफंड असतील, अनेक चिटफंड निर्माण केलेत, ॲप चाललेत, लोकांना लुटलं चाललं, गृहमंत्री कसे उत्तर देत होते आज सभागृहात आपण पाहिलं. आणि म्हणून हे सगळं सरकारच या गुन्हेगारीला सपोर्ट करते आहे असं चित्र आपण पाहतोय. आणि म्हणून सगळ्या नंबरमध्ये एक नंबर आहे. बिलकुल आहे. आपल्या बगल बच्चांना आणि यांचे जे एनजीओ आहेत त्या एनजीओंना पैसे चाललेले आहेत. यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि त्याच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला स्पष्ट करावं. शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, शेतकरी सांगतात आम्हाला पैसे मिळाले नाहीत, मग पैसे गेले कुठं? त्या या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं. महाराष्ट्र की सरकार और देश की सरकार ये किसान विरोधी है. भाजप ये पार्टी ही किसान विरोधी है. आज अपन राज्य में बेमौसम बारिश जो गए बार गिरी थी उसके पैसे नहीं मिले. अभी जो बारिश के इसमें महाराष्ट्र में कई एरिया में सूखा है और कई जगह में डूबित हो गया है, तो भी किसान को मदद नहीं की गई. और अभी जो बेमौसम बारिश आई उसमें पूरी फसल तबाह हुई. सरकार मदद करने को तैयार नहीं है. सरकार कल नौटंकी करने के लिए खेतों में गई थी, आपने देखा. सरकार को ये देखने के बाद भी सरकार आज चर्चा करने को तैयार नहीं है. महाराष्ट्र में मराठा और ओबीसी का झगड़ा लड़ाकर राजनीति करने वाली ये सरकार है. दो समूहों को अलग करने वाली ये सरकार है और उसका विरोध हमने आज किया. सरकार ने चर्चा करना चाहिए, लेकिन विधानसभा के अध्यक्ष पार्टी बनना चाहते हैं, सत्ता पक्ष के बाजू में बात करना चाहते हैं, अपोजिशन का आवाज दबाना चाहते हैं, और इसलिए हमने सभागृह से आज बहिर्गमन किया. आपने देखा होगा कि अगर राज्य के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दूसरे उपमुख्यमंत्री जो अजित पवार है उनको एक खत लिखा कि नवाब मलिक को हमारी पंक्ति में नहीं बिठाने का, हम राष्ट्रप्रेम वाले लोग हैं. तो हमारा देवेंद्र फडणवीस को सवाल है कि इकबाल मिर्ची के साथ प्रफुल्ल पटेल का संबंध था, जो दाऊद का दोस्त था, तो वो प्रफुल्ल पटेल चलता है, लेकिन नवाब मलिक मुसलमान है करके नहीं चलता. दूसरा, अजित पवार के ऊपर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 70,000 करोड़ का भ्रष्टाचार का आरोप लगाया और उसको 8 दिन के बाद मंत्रिमंडल में लिया, वो भी साथ चलता है. तो ये जो नौटंकी कर रहे हैं देवेंद्र फडणवीस जी, देश प्रेम दिखा रहे नकली, असलियत राज्य की जनता जानती है. छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, ये शाहू फुले आम्बेडकर विचारधारा का महाराष्ट्र है. ये महाराष्ट्र में इस तरह की बीजेपी की नौटंकी नहीं चलेगी और ये तय हो चुका है.
देखिए पहले मराठी घेतो। आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे। शेतकऱ्याला दुष्काळ आणि अवकाळी पावसाने झोडपून काढल्यामुळे सर्व पीक हातात तोंडात आलेला घास हिरावला गेलाय। कुठल्याही प्रश्नापेक्षा शेतकऱ्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि म्हणून आम्ही या प्रश्नाला न्याय मिळावा ही आमची भूमिका ठेवून सभागृह तहकूब आपला आजचं कामकाज बाजूला सारा। तसंही अशासकीय कामकाज होता आणि अशासकीय कामकाज बाजूला ठेवून अशासकीय कामकाजाच्या मध्ये आम्हाला अधिकार होता तो की आज चर्चेमध्ये चर्चा घडवून आणायचा, परंतु अध्यक्षांनी हेतू पुरस्पर एका बाजूचा सत्ताधारी बाजूला बघून विरोधकांना आवाज दाबण्याचा, विरोधकांना बोलू न देण्याचा, विरोधी पक्षाचा सुद्धा पक्षनेत्याला सुद्धा ही प्रथा परंपरा या अनेक वर्षानंतर मोडीत काढण्याचं काम केलंय। माईक ज्यावेळेस आम्ही उभं होतो माईक सुरू झाला पाहिजे पण तो माईक बंद करण्याचं काम केलं आणि आमचा शेतकऱ्याचा आवाज जो आम्ही बनत होतो तो आवाज त्यांनी पूर्णतः शेतकऱ्याला फसवण्यासाठी, शेतकऱ्याला आतापर्यंत लुटून काढलं, शेतकऱ्याला काही दिलं नाही। घोषणाचा पाऊस होता, प्रत्यक्ष पदरात काही दिलं नाही, पण इथल्या चर्चेला सुद्धा बगल देण्याचं काम सरकारने केलंय आणि म्हणून आम्ही आज या सगळ्या आम्ही बहिर्गमन केलेलं आहे। खरं तर या सगळ्या कृतीचा आम्ही निषेध करतो आणि हे सर्व जे काही चाललेलं आहे त्यांना चर्चा इतर प्रश्नापेक्षा, इतर कामकाजापेक्षा आज मी असेल, आमचे नानाभाऊ, आपले बाळासाहेब, जयंत पाटील या सर्वांनी ही एकमुखी मागणी मागितली की यावर चर्चा झाली पाहिजेत। तरी पण सरकार याला जर लक्ष सरकार या संदर्भात शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्यानं घेत नसेल, गांभीर्यानं वागत नसेल, तर मग अर्थ काय या अधिवेशनाचा? सर्व शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बघतोय, त्याचं लक्ष आहे की आम्हाला काय मिळेल। आम्ही उद्ध्वस्त झालो आहे, आमचं सर्व पीक गेलेलं आहे, अशा स्थितीमध्ये आमच्या पदरात काही मिळेल या अपेक्षेने तो बघतो आहे आणि सरकार मात्र वेळ काढूपणा करतो आहे, त्यासाठी आजचा हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नाही, त्यांनी श्वेतपत्रिका काढून सांगावं काय काय केलंय आणि ते दूध का दूध पाणी का पाणी होईल। नहीं देखिए, आज जो सभागृह में हुआ, हमने किसानों के प्रश्नों को लेकर वहां पे हमने विषय रखा था और विशेष रूप से किसान के इस समस्याओं को चर्चा होने के लिए हमने बात कही थी। जो अभी अभी बारिश आई थी, इसके पहले भी स्थिति अकाल दुष्काल हुआ था, आज भी बड़े बड़े डैम में धरनों में पानी नहीं, पीने की पानी की किल्लत है, किसान के जानवरों के चारे की भी किल्लत। आज महाराष्ट्र में अगर ये अकाली बाउस नहीं आता तो यो भी किल्लत बड़ी होती थी। आज हर तरह से किसान परेशान है, उसका धान का फसल हो, सोयाबीन का फसल हो या कपास का हो, सब सारे पीक फसल पूरे की पूरे तरह से बर्बाद हो चुके। ऐसे स्थिति में चर्चा के लिए हमने सरकार से विनंती की, हमने प्रस्ताव दिया, पर सरकार को इस चर्चा से भागना था, इसलिए उन्होंने हमारे विरोधियों का आवाज सुना नहीं, हमारा माइक भी शुरू नहीं किया और हमको किसान की समस्या वो सभागृह में रखने के लिए वो ये किसान द्रोही सरकार ने, किसान विरोधी सरकार ने ये कदम उठाया, इसका हमने निषेध किया है। हम तो न्याय के लिए ही आज आवाज उठाया है, पूरा महाराष्ट्र देख रहा है कि कौन किसान के लिए लड़ रहा है। सरकार को कल किसान के बांध पर जाना पड़ा, क्यों? हमने आवाज उठाई तब इनको जाग आई, तब ये नींद से उठे, तब ये भागे किसान के, और वो भी फोटो सेशन के लिए भागे, फोटो निकाल कर वापस आए, क्या देखा, कौन सी फसल देखा, कितने किसानों के साथ में चर्चा किया, ये कुछ नहीं, ये दिखावा है, ये पूरा महाराष्ट्र जानता है। केंद्र सरकारने काल अचानक कांद्याला निर्यात बंदी केलेली आहे,
मधल्या काळामध्ये डिसेंबर अखेर पर्यंत 40% निर्यातीवर एक्सपोर्ट ड्यूटी बसवलेली होती। आता कहर करून केंद्र सरकारने कांद्यावर पूर्ण निर्यात बंदी केलेली आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा पेकाट मोडण्याचं काम केंद्र सरकारच्या धोरणातून आज चालू आहे आणि महाराष्ट्र सरकार त्याबद्दल कोणतेही कृती करत नाही। महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीने केंद्राशी संपर्क साधून ही कांदा निर्यात बंदी रद्द करावी अशी मागणी सभागृहात आम्ही आज केलेली आहे। सर्व विरोधी पक्षांनी ही मागणी करत असताना केंद्र सरकारच्या कडून या निर्यात बंदी उठवण्यासाठी ताबडतोब राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर केंद्र सरकारने आणखीन एक वेगळा निर्णय काल घेतला, तो म्हणजे राज्यातल्या ऊस उत्पादकांना गेले 3-4 वर्ष इन्सेंटिव्ह देऊन डिस्टरी उभा करण्यासाठी सांगितली। सगळ्यांनी इथेनॉलचे शेकडो कोटी रुपये खर्च करून प्लांट उभे केले आणि त्यासाठी 3 स्तराचे दर, सी मोलॅसिसवर, बी हेवीवर आणि सिरपवर म्हणजे ज्यूसवर जे इथेनॉल काढतील त्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे दर देऊन इन्सेंटिव्ह दिले आणि काल अचानकपणाने हे सगळं रद्द करण्याचा निर्णय केला। फक्त सी मोलॅसिसवर इथेनॉल करण्यासाठीच आता परवानगी आहे। बी हेवीवर जे करतात त्यासाठी सकाळी झालेला निर्णय दुपारी थोडा मॉडिफाय केंद्र सरकारने केला आणि सांगितलं की बी हेवीचं जे आधीची कमिटमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू आणि सिरपवरून ज्यांनी इथेनॉल करायचं ठरवलेलं आहे त्यांना तर पूर्णपणे त्यांनी रद्द केलं। महाराष्ट्रात आणि देशामध्ये असे अनेक कारखाने आहेत, ऊस उत्पादकांचे सहकारी कारखाने की ज्यांनी डिस्प्लेरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज दुर्दैवाने अचानक यू टर्न मारून राज्यात आणि देशामध्ये साखर पुरेशी असताना साखर उत्पादक ऊस उत्पादकाला साखरेच्या माध्यमातून दिलासा बऱ्यापैकी दर असताना मिळत असताना देखील या इथेनॉलवर बंदी करण्याचं, ज्यूस टू इथेनॉलला या रूटला बंदी करण्याचं काम केंद्र सरकार करतंय। स्वतःच धोरणं जाहीर करायची, देशात गुंतवणूक करायला लावायची, त्यांना इन्सेंटिव्हच्या योजना आखायच्या आणि अचानक एक दिवशी साखरेच्या किमती जरा वाढतायत का काय या भीतीनं पूर्णपणे साखरेला बंदी, कांद्याच्या किमती वाढत असतील तर कांद्याला बंदी, कापसाच्या किमती वाढत असतील तर त्याच्यावरही आणखीन काही। आज केळी आणि द्राक्ष ही बांगलादेशला जातात, बांगलादेशने आयात कर बसवलेला आहे, त्याविषयी केंद्र सरकार आणि भारत, आपण एवढा मोठा देश आहे, आपला बांगलादेशवर प्रभाव पडू शकत नाही। बांगलादेशशी निगोशिएट करून आपण त्यांची केळीवरची द्राक्षावरच्या इम्पोर्ट ड्युटी कमी करू शकत नाही। संत्र्याच्यासाठी देखील हीच परिस्थिती आहे, संत्र्यावर देखील इम्पोर्ट ड्युटी केली आहे। आता संत्र्याचा सीझन संपत आला त्यावेळी राज्य सरकारमधले प्रमुख म्हणतात की आम्ही संत्र्याच्यासाठी निर्यात तिथं आयात शुल्क ज्यांनी लावलेलं आहे त्यातला काही भाग आम्ही उचलू, पण आता ज्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि आता पूर्णपणे संत्र्याचा सीझन संपत आलेला आहे आणि म्हणून राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या निर्यातीबद्दलच्या धोरणात आडकाठी घालणारं धोरण केंद्र सरकारचं आहे। राज्य सरकार त्याबाबतीत काही आवाज उठवत नाही, त्यामुळे ऊस उत्पादकांच्यावर अन्याय, कांदा उत्पादकांच्यावर मोठं संकट या केंद्र सरकारने आणलंय आणि आसमान में आताच अवकाळी पावसाला कांदा उत्पादकांनी तोंड दिलेलं आहे। फार मोठ्या प्रचंड नुकसान कांदा उत्पादकांचं झालंय, संत्रा उत्पादकांचं झालंय, पण त्यासाठी कोणताही पुढचं पाऊल मदतीचं न येता आज त्यांच्यावर ही कुऱ्हाड धोरणात्मक आणण्याचं काम केंद्र सरकार करतंय आणि आमचं महाराष्ट्राचं सरकार त्या बाबतीत काही करत नाही। अवकाळी पावसाला मदत नाही, दुष्काळाला मदत नाही, पूर्णपणे केंद्र सरकारच्या हो म्हणण्यात राज्य सरकारची ताकद आता खर्च होते आहे। राज्य सरकार आपल्या राज्यातल्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आज आम्ही अवकाळी पावसावर ताबडतोब चर्चा व्हावी म्हणून विधानसभेत मागणी केली, पण ही चर्चा होऊ न देणं याच्यातच मोठेपणा सत्तारूढ पक्षाकडून मानला गेला। ठीक आहे, आमची संख्या आज कमी आहे, पण कमी असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडतोय, त्या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे। महाराष्ट्रातल्या प्रचंड सर्व भागात झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी हे राज्य सरकार का टाळाटाळ करतंय हा खरा प्रश्न आहे आणि सरकार या चर्चेतून पळ काढतंय असे आमची मत झालेलं आहे।
सरकारकडे उत्तर नाहीत, सरकारने घोषणा केल्या त्याचे पैसे दिलेले नाहीत, मागच्या अवकाळी पावसाचे मागे झालेले ज्या घोषणा आहेत त्यातली एकही घोषणा पूर्ण नाही। 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणारा जो माणूस शेतकरी आहे त्याला 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं होतं, त्यातले पैसे कुणाला पोहोचलेले नाहीत। नुसत्या घोषणांचा सुकाळ आहे आणि कृतीचा दुष्काळ आहे, ही या परिस्थिती राज्य सरकारची आहे। माननीय जयंतराव पाटील यांनी इथेनॉलचा विषय सांगितला, कांद्याचा विषय सांगितला आणि शेतकऱ्याची एकंदर स्थिती महाराष्ट्रातली अत्यंत गंभीर झालेली आहे। अतिवृष्टी, गारपीट यांनी तो हवालदिल झालेला आहे, त्याचं आर्थिकदृष्ट्या पूर्ण खंबरडं मोडले ही अवस्था आजची झालेली आहे। परंतु सरकार काही करण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती। काल फक्त फोटो सेशन त्यांनी केलं, यापेक्षा ज्यादा काही करण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। याबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न ज्यावेळेस सर्व शेतकरी अडचणीत महाराष्ट्रातला आहे, त्याच वेळेस आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो दूध उत्पादकांचा। खरं तर एक वेळ अशी होती की आपल्याकडे दूध नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु या दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन गायी संकरित गायी असतील याच्या माध्यमातून एक क्रांती, दुग्ध क्रांती केली असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। मात्र त्यांचा शेवटी प्रत्येक लिटरला जे दुधाचा खर्च येतो, उत्पादन खर्च जो येतो तो इतका मोठा आहे, जवळजवळ 33-34 रुपये उत्पादन खर्च आहे अशी परिस्थिती असताना आता 25 रुपयाला दूध त्याला विकावं लागतं। यामध्ये महत्वाची गोष्ट खाजगी जे काही आहेत दूध घेणारी ती मंडळी बऱ्याच वेळा पावडर जी असते ती परदेशामध्ये पाठवती, त्याच्यातून रेट बरे राहतात, स्थिर राहतात, ही वस्तुस्थिती आहे। परंतु दुधाचं एवढं मोठं उत्पादन आहे आणि त्यामध्ये खूप मोठा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, अनेक बेरोजगार लोक दुधाच्या व्यवसायात जातात आणि दुधाचं उत्पादन करतात, त्यामुळे महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला, इतर राज्यात दूध पाठवायला लागला आणि वेळोवेळी सरकार दुधा ज्यावेळेस अडचण येतो दुधाचा व्यवसाय त्यावेळेस पाठीशी उभं राहण्याची पद्धत आहे। कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आघाडी सरकार हे पाठीशी उभं राहिलं, ते दूध खरेदी केलं, त्याची पावडर बनवली, आता एकंदर 25 रुपयावर ज्यावेळेस येतो तोट्यात येतं। आणि शेवटी असं आहे की दुधाचं कष्टाचं काम खूप मोठं आहे, गायी जिवंत ठेवायच्या असतात, त्यांच्याकडून दूध काढायचं असतं, त्याच्याकरता काळजी घ्यायची असते, दूध पोहोचवायचं असतं। ह्या कष्टाच्या व्यवसायात 25 रुपयापर्यंत खाली दर आल्यानंतर अद्यापही सरकारनं कोणतीही गोष्ट, कोणताही निर्णय घेतला नाही, मदतीचा निर्णय घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे। या उलट दुग्ध विकास मंत्री असं म्हटले की दुधात, महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे, म्हणजे महाराष्ट्रातल्या दुधातली भेसळ म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालला, पर्यायानं ग्राहकावर त्याचा परिणाम होतो, परराज्यातलं दूध ज्यादा खपतं आणि आपलं दुधाचं खप कमी होतो अशी अवस्था आहे। त्यामध्ये काही कायदे आहेत, नियम आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करावी आणि कंट्रोल करावं, त्यांच्या हातातल्या गोष्टी आहे सरकारच्या, परंतु अशा पद्धतीनं बदनामी करण्याचं काम दूध उत्पादकांची ते करतायत ही दुसरी बाजू आम्हाला दिसते आहे। आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की यामध्ये काही राज्यांमध्ये दुधाला प्रत्येक लिटरला मदत केली, अनुदान दिले सरकारांनी, 5 रुपयापर्यंत अनुदान दिलेलं आहे कर्नाटक सरकारनी, त्याचबरोबर आंध्र सरकारनी मदत केलेली आहे, आपण सुद्धा त्यामध्ये त्या मदत करावी किंवा पावडर निर्याती करता मदत करावी आणि दुधाचे भाव 34-35 रुपये मिळाले पाहिजे या पद्धतीनं स्थिर कसे होतील याकरता शासनानं निर्णय घेणं आवश्यक आहे। परंतु दुर्दैव हा विषय मांडत असताना परवानगी न देणं, सभागृहात अशा गोष्टी घडल्यात, मीटिंग लावतो असं म्हटलेत, परंतु निर्णयाच्या बाबतीत आम्हाला काळजी वाटते, कारण पैसे एकंदर राज्याचीच आर्थिक व्यवस्था इतकी बिघडलेली आहे आता सध्या, परंतु आमची अपेक्षा आहे की या दूध शेतकऱ्याच्या पाठीशी, दूध पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे। महाराष्ट्रातील शेतकरी मला बारकावे त्यातले आता माहिती नाही, जरूर बारकावे मी माहिती करून घेईन। असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना या ठिकाणी विधानसभेमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी होती। आम्ही सरकारला विनंती केली, आम्ही अध्यक्षांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही चर्चा आज घडून आणा, आजच ही चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली, पण त्यानिमित्तानं सरकार सुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही,
आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली नाही। आज आपण पाहतो, आज विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे। विदर्भामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कापूस होतो। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं आमचं जेव्हा 2 वर्षापूर्वी सरकार होतं तेव्हा 14,000 रुपयापर्यंत आम्ही कापसाला भाव दिला। मागच्या वर्षी या सरकारने कापसाला भाव दिला नाही। आता या वर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा खराब परिस्थिती कापसाच्या बाबतीत आहे। यावर्षी कापसाला फक्त 7,000 रुपये भाव आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व पक्षांची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये भाव राज्य शासनाने दिला पाहिजे। नंबर 2, सोयाबीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, सोयाबीनला सुद्धा भाव नाही। सोयाबीनचे जे हमी भाव राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जाहीर केले ते फक्त 4,200 रुपये आहे। आणि मी आपल्याला सांगतो, आठवण करून देतो की 10 वर्षापूर्वी हेच आज जे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्षनेते असताना आणि पाशा पटेल तेव्हा आमदार असताना या दोघांनी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी 2013 ला। आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या। आज 10 वर्षानंतर आम्ही मागणी करतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःची मागणी पूर्ण केली नाही। आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी या बाबतीत, कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, धानाच्या बाबतीत, या सर्व बाबतीत कृषी मालाला कशा पद्धतीने चांगला भाव मिळेल या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे आम्हाला, आमची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे आणि त्याचबरोबर धानाचा सुद्धा बोनस लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे।